योगी सामाजिक संस्थेच्या वतीने आज दसरा आणि विजयदशमीच्या निमित्त तसेच 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज या ठिकाणी मोफत रेशन किट आणि नारी सन्मान पुरस्काराचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी मान्यवर आणि तसेच ज्यांना सन्मान दिलेले आहेत ते सर्व उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपला योगी सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपल्याला पुरस्कार मिळत आहे, काय सांगाल आजच्या प्रसंगी? मी भाग्यश्री गोडबोले। योगी सामाजिक संस्था एक खूप चांगले कार्य करत आहे समाज प्रबोधनासाठी आणि सामाजिक सर्व घटकांसाठी मदतीचं कार्य करते, याबद्दल मी संस्थेचे आभार मानते। त्यांनी मला आज या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि त्यांच्या संस्थेला काही माझ्यातर्फे काही मदत होणार असेल तर मी जरूर करू इच्छिते। काय आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत असताना आज अशा ज्या संस्था आहेत त्या महिलांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांचा सन्मान करत आहेत। नक्की जे अन्याय अत्याचार करतात त्यांचं कुठेतरी नाक टेचलं जाते या संस्थेच्या माध्यमातून, त्याबद्दल आपण काय बोलतो? खरोखरच ह्या योगी संस्था खूप कार्यरत आहेत आणि तसं पाहिलं तर त्यांनी आज आमचा सत्कार केलेला आहे। नारी शक्ती सन्मान पुरस्कार आम्हाला देऊन सत्कार केलेला आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत। आजच्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये देशामध्ये जे महिलांचं अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याला कुठंतरी आळा घालण्याचं काम, वचक बसवण्याचं काम ही संस्था करीत आहे आणि करणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष योगी सामाजिक संस्थेचे भाऊ आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आज आपण आयोजन करता, जे आजच्या आयोजनबद्दल आज आपण काय सांगाल? आजचं आयोजन जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी आमच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करेल, कारण सगळं त्यांच्यामुळे झालं हे आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं। आणि त्याच्यामध्ये अजून सांगायचं झालं तर आमचे संस्थापक कमलाकर मानेजी ह्यांचं एकदम खूप मोठं योगदान आहे, त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही आहे। त्यामुळं मला काय सांगायचं आहे फक्त सदस्यांना की यापुढेही असंच सहकार्य करा, यापुढेही आपण असंच योगदान असंच चांगले चांगले उपक्रम आपण राबवत जाऊ, फक्त तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। पुण्यातील ज्या पैलवान होत्या मगाशी आलेल्या आणि त्या बॉक्सर पण आहेत, त्यांनी आज सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी मुद्दा नमूद केला की मुलींवर आणि महिलांवर जे अन्याय अत्याचाराचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यासाठी आज आपण पुणे महानगरपालिकेचे जे शिक्षण मंडळ आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडे आपल्यासारख्या संस्थांनी जर निवेदन दिलं की शाळेमधूनच कराटेचं प्रशिक्षण किंवा बॉक्सिंगचं प्रशिक्षण चालू केलं तर मुली आणि महिला लहानपणापासूनच तयार होतील, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। संस्था ह्यामध्ये पूर्ण लक्ष घालेल आणि महिलांना किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी ते आवश्यक आहेत, फाईट करण्यासाठी कराटे क्लासेस झाले, बॉक्सिंग झाली, असे इतर भरपूर खेळाडू आहेत, पण त्यासाठी मॅडमचं पण योगदान आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्याकडनं कधी आपल्याला त्यांना वेळ मिळाला तर आपण ते सुद्धा आपण शाळांमध्ये आमच्या महानगरपालिकेचे आमचे संपर्क आहे भरपूर आहेत, त्यांना आम्ही त्यांना निवेदन करून त्यांचं आम्ही पुढचं जे असेल त्यांचं काही टाईम टेबल नियोजन किंवा कधी वेळ मिळेल त्या पद्धतीने त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना सहकार्य करू। आज योगी सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, महिलांच्या सन्मानार्थ नारी शक्तीचा आज सन्मान केलेला, काय वाटतं काय बोलणार? खरं अर्थाने इकडे सन्मान खरंच केलेला आहे। महिला म्हणजे काय? घरगुती महिला। या संस्थेने कधी पब्लिसिटी न करता फक्त एका छोट्याशा चाळीमध्ये इतक्या मोठ्या गोष्टी दिल्या की ज्या महिलांना गरज आहे आणि ज्याची गरज त्यांना आहे ते त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे मी योगी समाजला खरंच त्यांचं आभार मानते आणि धन्यवाद म्हणते। मॅडम आज तुम्ही पहिल्या बॉक्स पहिलवान आहे, परत बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आज आपलं उत्कृष्ट काम आहे, पण आज महाराष्ट्रामध्ये आज बघतो आपण महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? प्रत्येक महिलांनी आणि मुलींनी प्रथम मुलींनी असं हे केलं पाहिजे की सेल्फ डिफेन्स हे त्यांनी शिकलं पाहिजे। स्वतः मुली फक्त टीव्ही, आता प्रत्येक गोष्ट आता आधुनिक आपण डिजिटल म्हणतोय तर डिजिटलमध्ये इतके वाहून गेलेत मुलं, छोटी मुलं, युवा, की त्यांना ग्राउंड एक प्रकारच माहिती नाही आहे। ग्राउंड प्रकार माहिती नसल्यामुळे मुलांना माहिती नाही तर मुलींना कुठे माहिती असणार आहे, त्यामुळे पालकांनी प्रवृत्त करणं फार गरजेचं आहे। महिलांना सेल्फ डिफेन्सला त्यांना पाठवणं फार गरजेचं आहे, कारण की घरात बसून दुसऱ्यांचा अन्याय बघून त्याच्यावर फक्त शाब्दिक बोलून काही उपयोग नसतो। आपल्यावर अन्याय झालं किंवा आपल्यावरती काही होत असेल तर त्याचा प्रतिकार कसा करावा, का करावा,
हेजा त्यांनी अभ्यास जरूर करावा। आपण बघतो मॅडम हे तो आज आपण सांगतो की हे प्रशिक्षण घेणं आज झोपडपट्टी मध्ये किंवा स्लम भागामध्ये जे लोक महिला मुली राहतात त्यांना फी देणं किंवा असं परवडत नाही किंवा त्यांच्याकडे असं आर्थिक त्यांचे नियोजन नाही आहे वडिलांकडे, पण त्यासाठी महानगरपालिका किंवा काही मंडळ आहेत त्यांनी एकत्र येऊन असं केलं तर काय होईल तुम्हाला काय वाटतं? प्रथम तर मी शालेय शिक्षण मंडळ यांच्यावरच डायरेक्ट आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की शाळेपासून जर योगा सेल्फ डिफेन्स ह्या गोष्टी जर शिकवल्या या गोष्टी फार उपयोगी पडतील। कारण की योगा म्हणलं तर स्थिरता वाढते, स्थिरता वाढण्याने आपल्याला कळतं आपण काय करतोय का करतोय, हे जे प्रश्न जे आहेत ते सुटले जातात आणि ते प्रश्न सुटले तर मुलींना मला नाही वाटत की अत्याचार। आणि मुलींना शिकवण्यापेक्षा मुलांच्या शाळेमध्ये हे शिकवणं गरजेचं आहे की बाबा तुमच्या घरातील आई बहिणी मावशी या ज्या महिला आहेत त्या तुमच्या घरात आहेत हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे। चीन मध्ये आणि जपान मध्ये असं लहान मुलांना लहानपणापासूनच कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं, तसं महाराष्ट्र सरकारने पण याबद्दल विचार करणं गरजेचं। म्हणूनच मी म्हणलं प्रथम मी शिक्षण मंडळाला सजेस्ट करीन की पूर्णपणे पहिली मुलगी गेली तर एक तासभर शारीरिक शिक्षणासाठी एक तास ठेवावा आणि तिथूनच मुलींना घडवावं आणि मुलांनाही घडवावं। मुलांना घडवण्याचा प्रकार असा असेल की हे जर केलं तर त्याचे परिणाम काय होतील हे समजवण्याची गरज मुलांना जास्त आहे मुलींपेक्षा। आज आपण युगी सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवत असता तर आज आपण पुढचं काय नियोजन असणार? या ठिकाणी युगी सामाजिक संस्था ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे की जेणेकरून जो विद्यार्थी बालदशेमध्ये शिक्षण अवस्थेमध्ये असतानाच त्याला नारीचा सन्मान कसा केला पाहिजे, त्यांनी जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, त्यांनी सर्वांचा आदर कसा ठेवला पाहिजे, त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून या आपल्या ज्या काही राज्याची शहराची जडणघडणीमध्ये त्याचं योगदान कसं असलं पाहिजे ही मानसिकता तयार करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे कॅम्प लावणं किंवा त्यांना 10वी 12वीनंतर प्रशिक्षण देणं किंवा त्यांचं वेगवेगळे शिबिर घेणं 10वी 12वीची सत्कार करणं त्यांना गायडन्स करणं अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतो। त्याचसोबत आम्ही गरजू जे काही घटक आहेत समाजामध्ये ज्यांना काही अडीअडचणी असतात याच्यासाठी देखील आम्ही संस्थेमार्फत काय आपल्याला करता येईल आमचा खारीचा वाटा असू द्या, परंतु आम्ही अशी एक मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे की जो काही बहुजन समाज आहे हा जो काय 12 बोलीचं दार आहे 18 पगड जातीचा समूह आहे हा सर्व एक संघ होऊन एकीने एखादी गोष्ट जर आपण करू शकतो तर ती करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। इथं बघा सर्व समूहाचे सर्व पंथाचे किंवा सर्वच लोक या ठिकाणी एकत्रित आहेत आणि ते गोरगरिबांसाठी चांगलं काम करू इच्छितात आणि याचा अनुभव आज या ठिकाणी सर्वांना आलेला आहे। आणि अशाच पद्धतीने आम्ही इथून पुढे देखील संस्थेमार्फत वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि खास करून जी काही तरुण पिढी वाईट दिशेला व्यसनाधीन होऊन काही गैरकृत्य करत आहेत खास करून महिलांवर अत्याचार करत आहेत लहान लहान बालकांवर अत्याचार करत आहेत त्यांची मानसिकता बदलण्याची आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आम्ही मोठा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी देखील आम्ही करत राहू असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। सर आपला पण या ठिकाणी सन्मान झालेला आहे आणि नक्कीच आज आपण बघतो की तळागाळातले जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी MPSC UPSC परीक्षेकडे वळणं गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? जे आपले तळागाळातील मुलं आहे आपल्या विद्यार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की आपल्याला गायडन्स योग्य वेळेत भेटत नाही, त्यासाठी आम्ही दरवर्षी 10वी 12वीची परीक्षा झाल्याच्यानंतर विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे त्याचा कल ओळखून त्यांना कसं क्षेत्र निवडलं पाहिजे यासाठी आम्ही त्यांना मदत करतो। आम्ही त्यांच्यासाठी फोनवर पण उपलब्ध आहे की आम्हाला कधी कॉल आला तर आम्ही मार्गदर्शन नक्की करतो। जे लोक अधिकारी घडतात युवा वर्ग किंवा अजून बरेच लोक असतात त्यांनी आता तळागाळातील समाजाकडे मागं वळून बघितलं पाहिजे की त्यांची पण कुठेतरी प्रगती झाली। आपण ग्रासरूट लेवलवरून जे वरती गेलोय त्या समाजाचं आपण जे काही देणं लागतो त्याची परतफेड आपण केलीच पाहिजे, कारण आपण वरती गेलो तर नुसतं आपण म्हणजे आपल्या कुटुंबपुरतं मर्यादित न राहता त्याचं जे झिरपणे म्हणतो आपण ते समाजात उतरलं पाहिजे तर ते आपल्या पदाचा आणि आपल्या जे काही आपल्याला मिळवलं आहे आपण त्याचं खरा सार्थकी लागेल असं मला वाटतं। सर आज या ठिकाणी आपण बघतो युगी सामाजिक संस्थेच्या वतीने आज वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, दसरा आणि विजयदशमी आहे, तसंच धम्म प्रवर्तन दिनाच्या निमित्त महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना अशा या उत्कृष्ट कार्यक्रमाने त्यातून आज भर घातली, त्याबद्दल आज आपण संस्थेला शुभेच्छा पर काय हा जो कार्यक्रम आहे आम्ही हा खास करून महिलांसाठी घेतला होता की ज्या महिला आहेत त्या पुढे येणं महत्त्वाचं आहे। आज सरकारतर्फे
वगैरह अशा खूप योजना महिलांसाठी की त्यांना मोफत शिक्षण वगैरे असेल त्यांना वेगवेगळ्या योजनांमधून त्यांना पुढे येण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं आणि याची जी सुरुवात ही तिथनं सरकार करतच आहे पण ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की आपल्या घरापासून केली पाहिजे. आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना तेवढं फ्रीडम देऊन त्यांना पुढे येण्यासाठी चालना दिली पाहिजे. ही सुरुवात घरापासून होणं ही आपल्या सर्वांच्या घरातून होणं महत्त्वाचं आहे. ज्या आपण हे करू सरकारकडनं नवीन नवीन योजना आज महिलांसाठी येत आहेत, लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अजून बऱ्याच योजना आहेत, पण काही महिलांना ऑनलाईन फॉर्म भरणं, मोबाईलवरनं कसं फॉर्म भरायचं ह्याचं काही जास्त माहिती नसेल, त्यासाठी काय प्रयत्न करायला? शिक्षण हा एकच पर्याय आहे. त्यासाठी खूप संस्था असतील, वेगवेगळ्या आपले कॉर्पोरेटर असेल, सामाजिक किंवा महासेवा केंद्र ओपन केले जातं, आपल्या जवळपासची लोक असतात. प्रत्येक महिलापर्यंत जाणं शक्य नाही. आता आम्ही पण ज्या महिला आज आम्ही निवडल्या त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः डायरेक्टली जाणं शक्य नव्हतं. मग अशा त्या एरियातल्या कोणी महिला आहेत की ज्यांना त्यांची माहिती आहे तर त्या महिलांना आम्ही त्याबद्दल विचारणा करून की तुमच्या हे जवळपासच्या कोणी अशा महिला आहेत की ज्या खरं गरजू आहेत, तर अशा लोकांना जसं हे लाडकी बहीण असेल तर त्या महिलांना नाही माहिती त्यांच्यापर्यंत ही योजना कित्येक सरकारी योजना आहेत की ज्याचा खरंच त्यांचा खूप फायदा होऊ शकतो. तर जर त्यांना माहिती नाही आहे तर आपला एक शेजारी म्हणून असेल, आपण काही रिलेटिव्ज असू शकतो, तर या सगळ्यांनी पुढे येऊन त्यांना ती योजना कळवणं, त्यांना त्याच्यासाठी पुढे येऊन त्यांचं काही ऑनलाईन फॉर्म भरणं, ज्यांचं शिक्षण आहे, ज्यांना त्यातली माहिती आहे, ज्ञान आहे, अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांना त्याच्यामध्ये त्याचा लाभ कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा कार्यक्रम कमी कालावधीमध्ये म्हणजे थोडक्यात 5 दिवसामध्ये हा कार्यक्रम इम्पॉसिबल होता. तो आमच्या योगी सामाजिक संस्थेने जे आमचे सभासद आहे 55 त्यांनी कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवल्याबद्दल त्यांचं अजून एकदम मनपूर्वक अभिनंदन आणि आभार त्यांचं. आणि जे योगदान दिलं ज्यांनी भरभरून दिलं, न सांगता कोणाला न हे करता दिलं. आणि हा जो कार्यक्रम होता हा नारी शक्तीचा कार्यक्रम होता. अजून आमचं असं अजून मत आहे, आम्ही ह्या वर्षभरामध्ये हा आमचा 3रा मोठा कार्यक्रम आहे. 1 जून झाला इथं बाबासाहेब आंबेडकर हॉलला, आणि त्याच्या 8 दिवसानंतर रेवरपेठमध्ये ह्याचा वारकरी भोजनाचा कार्यक्रम झाला, आणि 3रा म्हणजे हा आजचा कार्यक्रम झाला. अजून आमचे योगी सामाजिक संस्थेतर्फे आम्ही 1 जानेवारीला कोरेगाव भीमाला 2000 लोकांचं मसाले भात किंवा सांबार भात आम्ही तिथं देणार आहे. महाराष्ट्रामधून किंवा ज्यांची निवड केलेली आहे आपण, ते निवड कशी केली, आपण त्यांचं कसं काम पाहिलं आणि किती जणांना आणि पुरस्कार दिला आणि कशी काय स्वरूप होतं त्याचं? नारी शक्ती म्हटल्यावर नारींचा जो उद्धार व्हायला पाहिजे, सत्कार व्हायला पाहिजे, समारंभ व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण अधिकारी म्हणून, खेळाडू म्हणून आणि समाजकार्य करणारे आणि शिक्षण अधिकारी अशा पद्धतीने आपण ते सगळं चारही बाजू पाचही बाजू पैलू बघून त्या पद्धतीत आपण सत्कार मूर्ती आपण चॉईस केल्या आणि त्या पद्धतीने त्यांना आपण सत्कार केलेत. स्वरूप असं त्यांना एक मानचिन्ह आणि श्रीफळ होतं. आणि तसं पाहिलं तर आपण किट देणार होतो नागरिकांसाठी, त्या किटमध्ये 10 वस्तू होत्या आहेत अन्नधान्याच्या की जे गरजू आहेत आणि त्या महिन्यावर ते वापरू शकतात, ह्या पद्धतीचं आमचं किटचं स्वरूप होतं. आजचा दिवस, आजचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण म्हणजे आता ज्या आम्ही त्या महिला बोलवल्या होत्या, एक तो आमच्या आत्ताच्या पिढी पुढे एक आदर्श होता, आदर्श होता त्याच्यामध्ये. म्हणजे जसे आपण कलाकार व्यक्तो तसे त्या आदर्श व्यक्ती होत्या, बॉक्सर, शिक्षिका, अशा की ह्या ज्या मुलींनी आता त्या ऐकलं आहे, त्यांनी जे पाहिलं आहे की त्याच्यातली अशी कोणतरी एखादी व्हावं असं आमचं पण स्वप्न आहे.